जमलेले माझ्या शिवसैनिक, जमलेले माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरंच अजूनही विश्वास बसत नाही, कारण असं कुठेतरी मला माहीत नाही, त्याला वेडेपणा म्हणा किंवा काही म्हणा, पण कधी घडणार नाही अशी वाटणारी घटना किंवा गोष्ट घडून गेली. आणि एक रिकामे पण असं आलं. आज सुद्धा मी बरोबर रवीला आणि थापाला घेऊन आलो, कारण काय करायचं हे कळत नाही आम्हाला. आणि मग संध्याकाळी कुठेतरी फेऱ्या मार, सायमनच्या इकडे जाऊन त्या मजल्यावरती बस, त्या खोलीत बस, हे सगळं चाललंय. हे आहे, हे दुःख, हे राहणार. पण नेरुरकर, तुम्ही जे बोललात बाळासाहेबांनी दसऱ्याचं भाषण जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यांनी सांगितलेलं की जे भगवा फडकवण्याचं स्वप्न, हे भगवा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण करणार कसं आणि कोण करणार? उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेलेले नाहीत बाळासाहेब. बाळासाहेबांचा त्यांनी घडवलेल्या शिवसैनिकांवरती जो गाढा आत्मविश्वास होता, किंबहुना आहे म्हणून, त्यांना त्याही वेळेला विश्वास होता की हा भगवा, एवढी ताकद, एवढी हिंमत, एवढी जिद्द मी शिवसैनिकांमध्ये दिलेली आहे की तो भगवा ते फडकून दाखवणार, म्हणजे दाखवणारच, हा विश्वास बाळासाहेबांना आहे. बाकी इतिहास मोठा आहे. शिवाजी महाराज, औरंगजेब, हा सुद्धा जो तुम्ही उल्लेख केलात, तर तोही इतिहास बघूया ना आपण. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेब मराठ्यांचं हे स्वराज्य बुडवण्यासाठी दिल्ली सोडून महाराष्ट्रात आला. ते आता काय शिवाजी महाराज नाही आहेत, हे मराठे काय कशी का आपण टाकू आपण. 27 वर्ष औरंगजेब इकडे झुंजत राहिला आणि शेवटी जो मराठेशाही बुडवायला आला होता त्याला मराठ्यांनी या मराठी मातीमध्ये मुठमाती दिली. हा इतिहास मी सांगण्याची गरज नाही, संभाजीनगरमध्ये जाऊन बघू शकतो. औरंगजेबाचा थडग तिकडे बांधलेला आहे. स्वराज्यावरती जे जे चालून आले, मग तो अफजल खान असेल, औरंगजेब असेल, त्याला इकडे मुठमाती देण्याएवढं शौर्य आपल्या अंगात, आपल्या मनगटात हे तेव्हाही होतं आणि आजही आहे, आज सुद्धा आहे. फक्त काय होतं की जाणीव करून द्यावी लागते. 300 वर्ष जावी लागली, त्याच्यानंतर मग बाळासाहेबांचा जन्म झाला. तुम्ही योगायोग माना नका मानू, कदाचित शिवाजी महाराजांच्या जन्म तारखेवरनं थोडस वाद आहे की नक्की तारीख कोणती, साल कोणतं, पण शिवाजी पार्क, ज्याचं आपण शिवतीर्थ असं नामकरण करायचंय, शिवतीर्थ, त्या शिवाजी पार्कची इकडे जी पाटी आहे त्या पाटीवरती लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या जन्माला जेव्हा 300 वर्ष झाली, 1627 साली 1627 जन्म असं तेव्हा, कारण ते इंग्रजांनी केलेले. त्या 1627 नंतर 1927 साली शिवाजी पार्क हे अस्तित्वात आलं. तुम्ही योगायोग माना नका मानू, भावनेच्या आहारी जा नका जाऊ, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण 1927 सालीच बाळासाहेब जन्माला आले. म्हणजे हा योगायोग एका मैदानाने त्यांच्यासाठी जन्म घेतला आणि तेच मैदान, नाहीतर पुण्याला जन्मलेला हा माणूस, म्हणजे मी आमच्या घराण्याची काही तुम्हाला पूर्ण कहाणी सांगायला इथे आलेली नाही आहे, पण माझ्या आजोबाने जे काही मला सांगितलं आणि त्यांनी जे त्यांच्या जीवन गाथेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. मूळचं आमचं घराणं आहे पनवेलचं, आणि त्याच्यानंतर जी काही त्यांनी भटकंती केली आजोबानी, आजोबा सुद्धा माझे, अर्थात त्यांना दादा म्हणायचे, तो माणूसच तसा होता. त्यांनी काय केलं नाही हा सुद्धा एक वेगळा, म्हणजे काय केलं नाही शोधावं लागेल, एवढे त्यांनी, एवढे उद्योग त्यांनी केलेले. आणि म्हणून मागे घोसाळकर, तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह, त्याचं उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झालं आणि तो जो काय तुम्ही कार्यक्रम होता त्याचा समारोप माझ्या हस्ते झाला, तेव्हा मी बोललो होतो की माझ्या आजोबांनी नाटकंसुद्धा लिहिली, पण व्यावसायिक नाटकं नाही, सामाजिक नाटकं. म्हणजे मी जे काय करीन त्यातून समाजाला त्याचे डोळे उघडले पाहिजेत, ज्या काही वाईट रूढी परंपरा असतील त्या नष्ट करून चांगल्या मार्गाने आपली लोकं कशी जातील, चांगला समाज कसा निर्माण होईल, हे सुद्धा त्यांनी नाटकामध्ये आणलं. मग ते खराब रमण असेल, आणखीन काही नाटकं असतील. परिस्थिती अशी तेव्हा निर्माण केली जायची की ठाकरेंचं नाटक म्हटल्यानंतर त्यांना थिएटर मिळू द्यायचं नाही, हे गावातले काही जी लोकं असायची ते चंग बांधायचे. म्हणजे ज्या वेळेला ठाकरेंच्या नाटकाला थिएटर मिळत नव्हते, त्या ठाकरेंच्या नावाने नाट्यगृह उभं राहिलं
हा मला माहित नाही योगायोग असेल किंवा काही असेल. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा असा की हातात काही नसताना माझ्या आजोबांनी सगळं केलं, हाताशी काही भांडवल नसताना शिवसेना प्रमुखांनी, म्हणून ते जे काही फटकारे पुस्तक काढलेलं आहे आपण त्याचं जे कवर आहे त्या कवरचा अर्थ तुम्हाला कळला असेल नसेल मला माहिती नाही. एक वाघाचा पंजा दाखवलेला आहे आणि तो म्हणजे नुसतंच ओरबाडून नाही काढलेलं, तर त्यांनी तो फटकारा मारल्यानंतर काय होतं वाघाचा पंजा, तो वाघाचा पंजा घेण्यामागचं कारण असं की ज्या वेळेला हे कार्टूनचं पुस्तक आम्ही करत होतो आणि बाळासाहेबांना ते कवर दाखवलं, आधी ते नुसतेच ओरखडे दाखवले होते, बाळासाहेब म्हणाले काय दाखवले रे, तर माझा मित्र होता त्याने सांगितलं नाही साहेब ते असं ते कार्टूनचे जे तुमचे ब्रश स्ट्रोक्स आहेत त्यांनी हे फटकार आहे. ते बोलले मग ह्याला वाघाचा पंजा टाक तर त्याला अर्थ आहे. आणि आम्ही म्हटलं अरे हो हे खरंच आहे, कारण संपूर्ण जगाचा जर का इतिहास किंवा व्यंगचित्रकारांचा विचार केला तर माझ्या तरी माहितीमध्ये आपले साहेब हा एकमेव व्यंगचित्रकार असे आहेत की ज्यांनी केवळ ब्रश आणि व्यंगचित्राच्या सामर्थ्यातून सर्वसामान्यांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली. वाघाची ताकद, आणि आपण स्वतःला वाघ म्हणतो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला. आणि मग असा हा वाघ आहे, दुःख मोठंच आहे, म्हणजे पहाडासारखं दुःख म्हटलं तरी पहाड कोणता, हिमालयापेक्षा मोठा असा हा पहाड. आणि तो ते दुःख आपल्यावर कोसळल्यानंतर मी तुमच्या समोर जे उभा आहे, तुम्ही ज्या तर आणि सांगितलं एंजियोप्लास्टी वगैरे आहे ना झाली, पण मी तुमच्या समोर उभा आहे ते म्हणा असं म्हणा पाहिजे तर की हृदयावरती किंवा मनावरती दगड ठेवून मी तुमच्या समोर उभा आहे. हे दुःख सहन होण्याच्या पलीकडचं आहे, पण जर का मी रडत बसलो आणि उद्या मला कोणी विचारलं काय रे तुमच्या वडिलांचं नाव काय, बाळासाहेब ठाकरे, अरे बाळासाहेबांचा पोरगाणी रडतोस काय वाटेल त्यांना. आणि मग आपण म्हणतो की आम्ही वाघ आहोत, बाळासाहेबांचे वाघ आहोत, बाळासाहेबांचे सैनिक आहोत. हा रडणारा सैनिक बाळासाहेब कधी मान्य करणार नाहीत, अजिबात नाही. ज्याने आपल्याला लढायला शिकवलं ते आपण जे म्हणतो की बाळासाहेब आहेत, म्हणून मी तुम्हाला खरं ते सांगतो, काल जेव्हा मी नाशिकला गेलो गाडीतनं उतरलो संपूर्ण खसाखस भरलेला, आतमध्ये व्यासपीठावरती गेल्यावरती समोर हॉलमध्ये बसायला जागा नाही, आणि क्षणभर मला जाणून गेलं की अरे यांच्या प्रत्येकाच्या मनात बाळासाहेब जिवंत आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये बाळासाहेब हृदयात एवढे खोलवर गेलेले आहेत की बाळासाहेब आहेतच आहेतच. आणि मग त्यांचं जे काही स्वप्न आहे हे जर का त्यांनी आपल्याकडनं आशा नाही केली तर आणखीन कोणाकडनं करणार, कोण तुम्हाला काय वाटतं काँग्रेसवाले जाऊन भगवा फडकवणार. हे काम आपल्याला करावंच लागेल, हे बाळासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करावंच लागेल, करणारच. आणि मी त्यांना वचन दिलेलं, मी शपथ घेतलेली आहे, काय वाटेल ते करेन, मी दिवस रात्र मेहनत करेन, आकाश पाताळ एक करेन, काय वाटेल ते म्हणजे वाटेल ते करेन, पण बाळासाहेब मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार, करणार म्हणजे करणारच. आणि रामदासभाई तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सांगितलेलं आहात हेच मला सारा शिवसैनिक सांगतो की उद्धवजी काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अरे मग काही नसताना बाळासाहेबांनी एवढं सगळं उभं केलं, आणि हे एवढं सगळं उभं केलेलं माझ्या सोबत असताना मी जर का घरात बसलो तर कसं चालेल. म्हणून मी आज नुसता दिलासा द्यायला खरं म्हणजे भाषण करायला आलोच नाही, कारण हा भाषण करण्याचा विषय नाही आहे, एवढंच सांगायला आलेलो आहे की आता रडत बसून उपयोग होणार नाही. आपल्याला बाळासाहेब हवे आहेत, परत या पाहिजेत, तर ते परत येणं हे त्या फडकलेल्या भगव्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. ती स्फूर्ती, ती ताकद, ती शक्ती आणि ती हिंमत ही एवढी शिवसेना प्रमुखाने आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून मी जे केलेलं आहे की दुःखावरती मी इलाज तर नसतोच नाहीच. तो जो उल्लेख तुम्ही केला की शिवसेना प्रमुख तेव्हा म्हणाले होते की माशाचे अश्रू दिसत नाहीत, नाहीच, पण आज सुद्धा मी हे दुःख गिळले असं म्हणू शकत नाही, कारण गिळूच शकत नाही, पण निदान तुमच्या समोर ते गिळल्यासारखं दाखवणं मला भाग आहे. कारण मीच जर का गळपटून बसलो तर तुम्ही काय करणार. आव्हान मोठं आहे, शिवसेनेची गरज, शिवसैनिकांची गरज, किंबहुना मुंबईमध्ये मुंबईकरांची जी भावना आहे की माझी रक्षणकर्ती फक्त शिवसेनाच आहे, शिवसैनिकच आहे, हा रक्षणकर्ता, हे रक्षणकर्ता ही फार मोठी जबाबदारी आपल्याला. आणि म्हणून जी कामं आपण हाती घेतलेली ती कामं आपल्याला करावीच लागतील. आज हा काय माझा, मी जो काय महाराष्ट्राचा दौरा करतोय तुमच्यासमोर सुद्धा आलोय, हे राजकारण बोलायला नाही आहे, विषय अनेक आहेत,
पण ह्या विषयाला एकासुद्धा विषयाला मी आज स्पर्श करत नाही आहे. जी सुरुवात करणार ती जानेवारीपासून मी करणार. शिवसेना आता शिवसेनेचं काय होतं काय होणार हे ज्यांना प्रश्न पडलेले तेव्हा त्यांना सगळ्यांना शिवसेना आता काय करून दाखवते ते बघा. मी दाखवणार. जसं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मी आपण सगळ्यांच्या साथीने मी बोललो होतो की करून दाखवलं तसं मी करून दाखवणार. या जिद्दीने मी उतरलेलो आहे. करून दाखवणार हे दाखवणारच. कारण अहो इतके वर्ष मुलगा तर मी आहेच त्याच्यामुळे माझ्या धमन्यांमध्ये बाळासाहेबांचं रक्त आहेच. ते रक्त असं काय शांत बसू देणार मला? आणि इतके वर्ष त्यांचा सहवास लाभल्यानंतर जे विचार त्यांनी मला दिलेले आहेत मला स्वतःला खात्री आहे मनोमन खात्री आहे की ते मला आणि आपल्याला मार्ग दाखवणार दाखवत जातील. ऐन वेळेला कुठे काय करायचं हे देणार. काहीतरी ते त्यांच्या जी स्फूर्ती आहे ती देणार आणि त्या स्फूर्तीने मी हे काम पुढे नेणार. तुमच्या सगळ्यांची तयारी काय हे मी फक्त बघायला आलेलो आहे. तुम्ही खरं म्हणजे हे आता विनोद तुम्ही मोजके लोक आपण इकडे बोललेले आहात. माझी तरी इच्छा माझी कल्पना अशा बैठकीची पण नाही आहे. खरं मी तुम्हाला जे आले आले बोललो ते माझी तर इच्छा अशी आहे की मुंबईतल्या कुठल्या तरी शाखेत जाऊन बसायचं आणि ते मी आता उद्या परवापासून सुरू करेन. म्हणजे हे औपचारिक बैठक वगैरे घेण्यापेक्षा इतर बाहेरगावी काय होतं बाहेरगावी सगळा मराठवाडा म्हटलं तर मराठवाडा अख्खा येतो किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तिकडे सगळे येतात. पण आपल्याला मुंबईमध्ये शाखेत जाऊन बसल्यानंतर जे सैनिक जे येतात कारण आपले जे आपली ओळख ही शाखा आहे ही शाखा आहे या शाखेत जाऊन बसणं. आणि मी यापुढे ठरवलेलं आहे की जेव्हा जेव्हा मला मुंबईमध्ये वेळ मिळेल तेव्हा मी शाखेत येऊन बसणार. मी शाखेत येऊन बसणार. माझा शिवसैनिक माझा शाखा प्रमुख हा कसा काम करतो हे सुद्धा मी बघणार. आणि निवडणुकीच्या वेळेला मी अचानक येत होतो तऱ्याची तसा अचानक येईन सुद्धा पण नाही तर तुम्हाला सरळ कळवून येणार. बघू कसं काम चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं दुःख आहे हे दुःख कधीही विसरू शकत नाही आपण. त्या दुःखावरती आपला इलाज नाही आहे. इलाज जो एकमेव मला दिसतोय ते म्हणजे शिवसेना प्रमुखाने दाखवलेले स्वप्न हे पूर्ण करणे हा त्याच्यावरचा एकमेव इलाज आहे. आणि मला खात्री आहे मी तर शपथ घेतलेलीच आहे पण माझ्यासोबत तुम्ही सगळेजण जसं रामदासभाई तुम्ही सांगितलं की खांद्याला खांदा लावून हे स्वप्न पूर्ण करायला तुम्ही सज्ज झालेला आहात ही खात्री बाळगतो. आणि पुढच्या वाटचालीमध्ये जेव्हा जानेवारीपासून मी ही सुरुवात करीन तेव्हा तुम्ही प्रत्येक पावलावरती माझ्यासोबत असाल असाल ना. कारण नाहीतर बस ही साथ मी शेवटपर्यंत सोडणार नाही. आणि कधीही तुम्हाला काय बाळासाहेबांना पश्चाताप होईल असं एकही वर्तन माझ्याकडनं घडणार नाही. तुमच्या ताकदीचा कधी मी दुरुपयोग करणार नाही एवढंच वचन तुम्हाला देतो. जय हिंद जय महाराष्ट्र.